आजच्या क्लासमध्ये पाहत आहोत आपण इंग्लिशची प्रश्नपेढी जी सेमी आणि मराठी मुलांच्या कामाची आहे. पहा त्यांनी फक्त बोर्डाने आपल्याला एक प्रश्नपेढी दिली आहे, हेच प्रश्न येतील असं नाही. हा फक्त त्यांनी फॉर्मॅट दिला आहे की प्रश्न या स्वरूपाचे असतील. पहा प्रॅक्टिस क्वेश्चन बँक मार्च 2021 इंग्लिश 17 म्हणजे थर्ड लँग्वेज आणि कोड नंबर 17 असतो, म्हणून 17 आहे. इंग्लिश ॲक्टिव्हिटी सेट नंबर 1 असे दोन सेट दिले आहेत. यातला पहिला प्रश्न आहे डू ॲज डायरेक्टेड, पहिला ए. त्यातला एक आहे कम्प्लीट द वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स. 2 मार्काला 4 गायल जागा दिल्या आहेत त्यांनी, गायल जागा दिल्या आहेत त्यांनी स्पेलिंगच्या. पहा पहिला आहे SLO-LY, दुसरा आहे FRI-ND, तिसरा आहे DNGER आणि चौथा दिला आहे त्यांनी MA-CH. SLOWFRIENDDANGERMATCH म्हणजे एस स्लोली फ्रेंड डेंजर आणि मॅच यांच्या स्पेलिंगचं त्यांनी आपल्याला गायला जागा दिल्या होत्या. दुसरा प्रश्न पाहूया. दुसरा प्रश्न आहे पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे आपल्या मुळाक्षरांच्या ह्याच्यानुसार लावायचं असतं, म्हणजे ABCD असतात ना, त्यानुसार ABCD जो सुरुवातीला येईल तो सुरुवातीला लावायचा. पहिला वर्ड आहे GLISTELWORLDCOURAGE करेज, आणि नंतर आहे FORGIVE. पहा याच्यामध्ये GWC आणि F यांच्याकडे पाहायचं, सुरुवातीला कोण येतो ABCDनुसार, ABCDनुसार सुरुवातीला येतो करेज. याचा एक नंबर येणार आहे 1. ABCDEFGF येतो 2 नंबरला, म्हणजे फर्ग्यू सेकंड नंबरला येणार आहे. नंतर G येत असतो 3 नंबरला आणि W येईल 4 नंबरला. मग लिहिताना मुलांनी काय करायचं, सुरुवातीला करेज शब्द लिहायचा, मग 2 नंबरला कोण आला आपला फर्ग्यू लिहायचा, 3 नंबरला ग्लिस्टन आणि 4 नंबरला वर्ड शब्द लिहायचा. याला म्हणतात अल्फाबेटिकली अरेंज किंवा अल्फाबेटिकली ऑर्डर. यामध्ये अजून एक क्वेश्चन दिलेला आहे तो पाहूया. दुसरं अल्फाबेटिकल ऑर्डरचं उदाहरण आहे बस ब्युटिफुल बाय आणि ब्ल्यू. पहा इथे सुरुवातीला बी सर्वांच्याच लेटर्स, पहिलं लेटर बी आलेलं आहे. पहिलं लेटर सेम असतं दुसरं पाहायचं, दुसरं सेम असतं तिसरं पाहायचं. मग आता यू ई यू आणि एल यांच्यामध्ये पाहूया. यू यू हा सगळ्यात शेवटी येणार आहे, दोघं नंतर पाहूयात. ई आणि एल मध्ये सुरुवातीला कोण येतो, ई येतो. ह्याला 1 नंबर येईल, याला 2 नंबर येईल. आणि यू यू मध्ये पुन्हा काय झालेलं आहे, पुन्हा टाय झालेलं आहे. मग काय करायचं, एस आणि वाय मध्ये पाहायचं. एस हा सुरुवातीला येतो म्हणून 3 नंबर त्याला, आणि वाय हा शेवटी येतो म्हणून 4 नंबर त्याला. तर लिहिताना काय करायचं मुलांनी, ब्युटिफुल लिहायचं आहे, नंतर ब्ल्यू, बस आणि बाय. पुढचा तिसरा प्रश्न आहे पंक्चुएट द फॉलोविंग सेंटेन्स. पहा लेटस गो फॉर अ वॉक शी सेड. सी सेड आलं म्हणजे हे वाक्य आहे कोणाच्या तरी तोंडातलं, म्हणजे तिच्या. काय करायचं मग, लेटस कॅपवर याचं वाक्य कसं असतं, सुरुवातीला वाक्याची सुरुवात कायम एलने कॅपिटल असती, म्हणून ते लेट लिहायचा. आणि लेटस इथे ॲपोस्ट्रॉफी एस द्यायचा, लेटस गो फॉर अ वॉक. हे काही विधानार्थी सेंटेन्स असल्यामुळे इथे कॉमा देऊन हे वाक्य तोंडचं आहे म्हणून इन्व्हर्टेड कॉमा टाकायचा आणि शेवटी लिहायचं शी सेड फुल स्टॉप. पुढचं वाक्य इज दॅट सो सेड मिसेस श्रीवास्तव. आय कॅपिटल वाक्याची सुरुवात नेहमी कॅपिटल असते म्हणून इज कॅपिटल येईल. इज दॅट सो क्वेश्चन मार्क इज दॅट सो असं प्रश्न विचारलेला आहे. सेड मिसेसचा एम कॅपिटल असतो आणि श्रीवास्तव हे प्रॉपर नाउन म्हणून एस कॅपिटल टाकायचा आहे फुल स्टॉप. आता काय राहिलं, फक्त तोंडचं वाक्य असल्यामुळे अवतरण चिन्ह किंवा याला म्हणतात इन्व्हर्टेड कॉमा. पहा इथे काय काय चेंज केलं आहे, इन्व्हर्टेड कॉमा टाकलाय. प्रश्न पुढचा, मेक 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स इच युझिंग द लेटर्स इन द वर्ड इंटरनॅशनल. इंटरनॅशनलमधले शब्द वापरू, इंटरनॅशनलमधले अल्फाबे लेटर्स वापरून आपलं काय करायचं आहे, 4 शब्द बनवायचे. कमीत कमी ते शब्द 3 अक्षरी असावेत. पहा यासाठी एक ट्रिक सांगते. हा जो शब्द आहे ना हा असा कॅपिटल दिलेला असतो, आपण काय करायचा तो छोट्या अक्षरात लिहून घ्यायचा. का, आता आपली जी रोजची भाषा असली आहे ती छोटी असते, त्यामुळे आपण लगेच त्यातले वर्ड पटकन उच्चार देतात. पहा नेशन NATION पहिला झाला नेशन, दुसरा आहे इंटरनल
तीसरा एंटर, चौथा नेट। भरपूर शब्द निघले याच्यामध्ये पण हे चाल काढले आहेत मी, एनओटी नॉट पण तयार होतोय, भरपूर शब्द, कमीत कमी तीन अक्षरे हवेत। पाचवा प्रश्न, राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल। पहा एक्झाम्पलमध्ये आपल्या मध्ये स्कूल दिलं आहे, स्कूलच्या रिलेटेड वर्ड त्यांनी ब्युटिफुल म्हणजे ब्युटिफुल स्कूल असं त्यांचं म्हणणं आलंय। तर स्कूलला रिलेटेड काय काय असतं, बेंच किंवा बेंचेस, ब्लॅकबोर्ड असतो स्कूलमध्ये, स्कूलमध्ये अजून काय असतं, चॉक CHALK स्कूलमध्ये असतं, प्लेग्राऊंड। स्कूलला रिलेटेड जेवढे पण शब्द आहेत ते भरायचे आहेत, त्यांनी आपले चार बॉक्स दिले, चार बॉक्समध्ये भरायचे। सहावा प्रश्न, कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स ॲड फोर वर्ड इच बिगिनिंग विथ ॲटलीस्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड। पाहिजे तर काय करायचं आहे, आपण अंताक्षरी खेळतो ना, अंताक्षरीमध्ये काय असतं, शेवटच्या गाण्याचं जे शेवटचं असतं ते आपण पुढच्या गाण्याला सुरुवात करतो, मग इथं अंताक्षरीसारखेच आपल्याला वर्ड चेन कम्प्लीट करायचे आहे। वर्ड शब्द दिला आहे त्यांनी WORLD वर्ड, डी पासून सुरू होतो आहे डॉग, जी पासून कोणता होतो GOAT, टी पासून काय होतो टायगर किंवा ट्री पण चालेल, आर पासून होतो रूम। आणि काय करायचं, ज्यावेळेस आपण डॉग लिहितो त्यावेळेस आधीच कच्चमध्ये करून घ्यायचं की जी पासून आपला शब्द येतोय का, नाहीतर खाडाखोड होते। पुढचा प्रश्न आहे, अटेम्प्ट एनी वन, क्वेश्चन फर्स्टचा बी चाललेला आहे, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज। फ्रेज म्हणजे वाक्प्रचार दिला आहे तो वापरून अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे। पहिली फ्रेज आहे इन फ्रंट ऑफ, म्हणजे च्या समोर, इन फ्रंट ऑफचा अर्थ करतो च्या समोर। काय लिहायचं, आय ॲम स्टँडिंग इन फ्रंट ऑफ, कशा समोर उभे आपण, मिरर, किंवा असंही म्हणू शकतो आय एम सिटिंग इन फ्रंट ऑफ कॅमेरा, आय एम सिटिंग इन फ्रंट ऑफ लॅपटॉप। आणि इन फ्रंट ऑफ हा काय करायचा, अंडरलाईन करायचं आहे। किंवा काय करायचं आहे, आय नो ऑफ अ स्कूल बॉय, याचं काय करायचं आहे आपल्याला, ॲड अ क्लॉज टू द फॉलोविंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली। हा जो क्लॉज दिला, सेंटेन्स क्लॉज दिला, याच्यामध्ये क्लॉज ॲड करायचा आहे, सेंटेन्स पूर्ण करायचं आहे आपल्याला। आय नो ऑफ अ स्कूल बॉय, मला तो मुलगा माहीत आहे, कोणता, तिथे आहे हु वन द मॅच। आय नो ऑफ अ स्कूल बॉय हु वन द मॅच, ज्यांनी मॅच जिंकली त्याला मी ओळखतो, किंवा इथे काही म्हणू शकतो आपण, आय नो ऑफ अ स्कूल बॉय हु ब्रोक द विंडो पेन। क्वेश्चन दुसरा, ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक अ न्यू वर्ड्स। पहा त्यांनी दोन शब्द दिले आहेत, याच्यामध्ये प्रिफिक्स किंवा सफिक्स म्हणजे डार्कच्या आधी किंवा नंतर असं काहीतरी सफिक्स लावायचा, आणि ब्युटीच्या नंतर। तर पहा डार्कला काय करूया आपण, डार्कनला करूया डार्कन, डार्कला करूया डार्कन, इथे EN वापरला आहे। ब्युटीला वापरूया ब्युटीफुल BEAUT, पहा शेवटी वाय असला की आय होतो, आणि FUL ब्युटीफुल चालेल, ब्युटीफुली पण चालेल। आता पुढचा प्रश्न आहे, किंवा त्यांनी काय केलं, डार्क हा आणि ब्युटी शब्द दिले, याचं काय करायचं, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युझिंग एनी वन ऑफ द फॉलोविंग वर्ड्स। डार्क, धिस इज अ डार्क नाईट, ही अंधारी रात्र आहे, म्हणजे आमोशी असणार असं वाटतंय मला तरी। पुढचं आहे ब्युटी, द ब्युटी ऑफ नेचर इज सो नाईस, म्हणजे ब्युटी हा शब्द वापरून आपण वाक्य तयार केलं आहे, द ब्युटी ऑफ नेचर इज सो नाईस।